नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे पॅन्टी लायनर बद्दल. पॅन्टी लायनर म्हणजे काय, पॅन्टी लायनर कुणी कसं वापरलं पाहिजे, पॅन्टी लायनर आणि सॅनिटरी पॅडमध्ये काय फरक आहे आणि पॅन्टी लायनर आपण कोणत्या कोणत्या प्रकारे वापरू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ पॅन्टी लायनर बद्दल असणार आहे. चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. पहिला आपण बघूया पॅन्टी लायनर म्हणजे काय. तर पॅन्टी लायनर म्हणजे छोटं बारीक सॅनिटरी पॅड जे ज्यादा ऍब्झॉर्ब करू शकत नाही. सॅनिटरी पॅड आपण पिरियडमध्ये वापरतो, पण पॅन्टी लायनर आपल्याला पिरियड संपल्यानंतर वापरायचा आहे. पिरियडमध्ये आपण पॅन्टी लायनर वापरू शकत नाही, कारण पॅन्टी लायनर खूप जास्त ऍब्झॉर्ब करू शकत नाही. ते खूप छोटं असतं, बारीक असतं आणि त्याची ऍब्झॉर्बन्सी खूप कमी असते. जर तुम्हाला स्पॉटिंग होत असेल, व्हाईट डिस्चार्ज होत असेल, तर अशा वेळेला आपण पॅन्टी लायनर वापरू शकतो. व्हाईट डिस्चार्ज तर सगळ्यांनाच होतो, बरेचदा आपल्याला खूप जास्त व्हाईट डिस्चार्ज होतो, तर अशा केसमध्ये ना आपल्या पॅन्टीज खराब होतात. तर पॅन्टीज खराब होऊ नये म्हणून आपण पॅन्टी लायनर वापरू शकतो. पॅन्टी लायनर वापरल्याने तुम्ही दिवसभर तुमचा वजायनाचा एरिया खूप जास्त फ्रेश राहील, क्लीन राहील आणि तुम्हाला असं ओलं वाटणार नाही. त्यामुळे हा एक फायदा आहे पॅन्टी लायनर. जर तुमचा खूप जास्त व्हाईट डिस्चार्ज जात असेल, नाहीतर जर तुम्ही दिवसभर कुठे बाहेर जाणार असाल, नाहीतर तुम्ही जर हेवी वर्कआउट करत असाल, तर अशा केसमध्ये तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता. जर तुमची थोडी अशी युरिन लीक होत असेल तरी देखील तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता. तर युरिन लीक होणं हा एक नॉर्मल पार्ट आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पॅन्टीज खराब करायच्या नसतील तर तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता. पिरियड संपल्यानंतर आपल्याला थोडं थोडं ब्लड डिस्चार्ज होत राहतं, तर अशा केसमध्ये आपल्याला ना पॅड घालून खूप कंटाळा आलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आता पिरियड संपत आली आपली आणि आपल्याला पॅडची गरज नाही, तर तेव्हा देखील तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता. पिरियडच्या स्टार्टिंग फेजमध्ये देखील पॅन्टी लायनर वापरू शकता. जर आपल्याला माहीत नाहीये की आपली पिरियड कधी येणार आहे, 2 दिवसात येऊ शकते, 4 दिवसात येऊ शकते, काही फिक्स नाही आहे, आणि जर तुम्हाला तुमच्या पॅन्टीज खराब करायच्या नसतील तरी देखील तुम्ही पॅन्टी लायनर पिरियडच्या आधीच्या फेजमध्ये वापरू शकता. तुम्ही जर टॅम्पॉन्स, मेन्स्ट्रुअल कप हे वापरत असाल तर तुम्ही सेफ्टी म्हणून पॅन्टी लायनर वापरू शकता. जर तुम्हाला अशी स्टेनची थोडी भीती वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता. जर तुम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करणार आहे, कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या पॅन्टीज व्यवस्थित ठेवा असतील तर तुम्ही त्या केसेसमध्ये पण पॅन्टी लायनर वापरू शकता. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला 5 ते 6 तासांनंतर पॅन्टी लायनर चेंज करायचे. तुम्ही दिवसभर नाही ठेवू शकत आणि पॅन्टी लायनर कधीही रात्री घालून झोपू नका, कारण आपल्या वजायनाला ब्रीदिंगची, एअरची खूप जास्त गरज असते आणि रात्री जर तुम्ही पॅन्टी लायनर घालून झोपला तर खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पॅन्टी लायनर रात्री घालून झोपू नका, फक्त पॅन्टी लायनर तुम्ही दिवसा वापरा. पॅन्टी लायनर तुम्ही दिवसा वापरलं तर तुमची इंटिमेट हायजीन मेंटेन राहील, पण रात्री पॅन्टी लायनर कधी वापरू नका, कारण वजायना आपला सेल्फ क्लीनिंग आहे, तो सेल्फ क्लीनिंग करत असतो आणि रात्री त्याला प्रॉपर एअर आणि ब्रीदिंग घेणं खूप गरजेचं असतं. तर हा होता पॅन्टी लायनरचा व्हिडिओ. जर तुम्हाला काही शंका असतील पॅन्टी लायनरबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.